लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। महाराष्ट्र शासनाकडून कोविड 19 च्या अनुषंगाने दिनांक 4 एप्रिल 2021 रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून त्याचे तंतोतंत पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानुसार मुंबईत कलम 144 CRPC लागू करण्यात आलेले आहे। या आदेशामध्ये लॉकडाऊनच्या आदेशामध्ये आपल्याला ज्या सूचना पाळायच्या आहेत जनतेनी सूचना पाळायच्या आहेत आणि आपण एन्फोर्स करायच्या आहेत या सूचना मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, त्या तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करा। लॉकडाऊनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 वाजतापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत जमावबंदी करण्यात आलेली आहे। याचा अर्थ कोणत्याही ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोक जमा होणार नाही सार्वजनिक ठिकाणी। त्यानंतर दुसरी महत्त्वाची पोझिशन आहे सोमवार ते शुक्रवार या रोजी या दिवसांमध्ये रात्री 8 वाजतापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत आणि शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून कोणत्याही व्यक्तीला योग्य कारणाशिवाय बाहेर फिरता येणार नाही। शासन निर्णयानुसार वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे। उदाहरणार्थ हॉस्पिटल्स, क्लिनिक, मेडिकल्स, मेडिकल विमा कंपनी, औषध कंपनी आणि इतर वैद्यकीय सेवा, तसेच धान्य, फळभाज्या, बेकरी, दूध इत्यादी महत्त्वाची दुकाने सुरू राहतील। त्या व्यतिरिक्त इतर दुकाने सगळी बंद राहतील। ट्रेन, टॅक्सी, रिक्षा व सार्वजनिक बस सेवा या सुरू राहतील, परंतु त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स टाकण्यात आलेले आहेत। अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांमध्ये मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग याचे पालन होत असल्याबाबतची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे। बसेसमध्ये फक्त सिटिंग अलाउड आहे, उभ्याने प्रवास करणारे प्रवासी अलाउड नाही। त्याचबरोबर सर्व प्रवाशांनी मास्क घालणे अनिवार्य आहे। सर्व समुद्र किनारे, गार्डन, सार्वजनिक मैदाने, त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून इतर सर्व दुकाने व बाजारपेठा व मॉल हे बंद राहतील। सिनेमागृहे, नाट्यगृहे, वॉटर स्पोर्ट्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सर्व क्लब, स्विमिंग पूल, सर्व जिम हे बंद राहतील। सर्व हॉटेल, बार बंद राहतील। फक्त पार्सल सेवेसाठी सकाळी 7 वाजतापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा ही सुरू ठेवण्यात येईल। परंतु जी रोड साईडची इटरीज आहेत, म्हणजे रस्त्याच्या बाजूला असलेली टपरी ज्याच्यामध्ये जेवणाचे खाद्यपदार्थ वगैरे असतात, अशा ठिकाणी बसण्यास मनाई आहे, परंतु फक्त पार्सल सेवा ही दिली जाऊ शकते सकाळी 7 ते 8 दरम्यान। सर्व धार्मिक स्थळे ही बंद राहतील। स्पा, सलून, ब्युटी पार्लर, सर्व स्कूल कॉलेजेस हे सगळे बंद राहतील। कोणतीही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय इत्यादी कार्यक्रमांना परवानगी राहणार नाही। वाहतूक सेवा सुरू राहील, परंतु त्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स टाकण्यात आलेले आहेत। जसे रिक्षामध्ये फक्त 2 प्रवासी प्रवास करू शकतील,
तसेच टॅक्सी मध्ये फक्त 50% प्रवासी प्रवास करतील. आरटीओच्या परवानगी प्रमाणे जेवढी कॅपॅसिटी असेल, म्हणजे साधारण येलो आणि ब्लॅक टॅक्सी याच्यामध्ये फक्त 4 प्रवासी अलाउड असतात नॉर्मल टाइम मध्ये, तर त्याच्यामध्ये फक्त 2 प्रवासी अलाउड राहतील. या काही महत्त्वाच्या सूचना आहेत. याच्यामध्ये आपण पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग या लॉकडाऊनमध्ये राहणार आहे आणि याच्यासाठी हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. तर पुढे मी काही ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या सांगणार आहेत आणि ज्या करू नये या पण सांगणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कोविड-19 अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन न केल्यास अशा व्यक्तीवर योग्य ती कारवाई करताना पोलिसांनी जनतेशी संयमाने व सौजन्यपूर्वक संवाद साधून योग्य प्रकारे परिस्थिती हाताळावी. दुसरी, सर्व अधिकारी व अंमलदार यांनी जवळच्या रुग्णालयात जाऊन वॅक्सिनेशन करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांनी वॅक्सिनेशन करून घेतले की नाही याची खात्री करावी. तसेच अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देखील स्वतःची काळजी घ्यावी. ज्या अधिकारी व अंमलदार यांना कोविड-19 संसर्ग झालेला आहे त्यांची वैयक्तिकरित्या चौकशी करून त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार मिळतील आणि त्यांना इतर कोणतीही मदत लागल्यास त्या संबंधित सिनियर PI ती उपलब्ध करून द्यावी. आपण हा लॉकडाऊन एन्फोर्स करत असताना बंदोबस्ताच्या वेळीस वाहनांची कागदपत्रे तपासू नये किंवा कोणत्याही कागदपत्रांना शक्यतोवर स्पर्श करू नये व आवश्यक असल्यास अशी काही शंका आली आणि तुम्हाला कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे असे जर वाटत असेल तर ग्लव्हचा वापर करून आणि तात्काळ सॅनिटायझरने हात धुवून तुम्ही स्वतःला सॅनिटाईज करून घेणं आवश्यक आहे. कारण होऊ शकतं त्या कागदपत्रांमधून तुमच्यापर्यंत हे संक्रमण होऊ शकतं. विना मास्क कारवाई किंवा इतर कोविड नियमांची उल्लंघनाची कारवाई करताना वाद न घालता सौजन्याने वागावे. बंदोबस्ताचे कर्तव्य करीत असताना कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये. कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी. बऱ्याच वेळेस आपल्याकडे व्हिडिओ येतात त्याच्यामध्ये कुणाला सूर्यनमस्कार करायला सांगतात, कुणाला उर्वशा करायला सांगतात, कुणाला माकड उड्या करायला सांगतात. हे योग्य नव्हे. ते कायद्यानुसार चुकीचे आहे. कारण असे चित्रीकरण होऊन आणि मग या सोशल मीडियावर अशा प्रकारच्या क्लिप्स या व्हायरल होतात आणि त्यामुळे जनमानसामध्ये पोलिसांच्या प्रतिमा मलिन होते. कर्तव्यावरील अधिकारी अंमलदार यांनी जेवण करताना नाश्ता करताना सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. सगळे आपलेच आहेत असं समजून जवळजवळ बसून जेवण किंवा नाश्ता करू नये. कारण त्याच्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते. कोविड काळात पोलीस ठाण्यामध्ये वाढदिवस, सेवानिवृत्ती आणि इतर कार्यक्रम यांना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो असे कार्यक्रम न केलेले बरे. प्रत्येकाने मास्क, फेस शील्ड व सॅनिटायझरचा वापर करावा आणि स्वतःला वेळोवेळी बरेचदा सॅनिटाईज करून घ्यावे. बंदोबस्ताच्या वेळी किंवा पोलीस ठाण्यात असताना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. कोणाकडेही चौकशी करताना सामाजिक अंतर ठेवावे
आरोपी कडे तपास करावयाचा असल्यास अंतर ठेवावे आणि शक्य असल्यास पीपीई किट परिधान करावे. रुग्णालयात किंवा कोविड सेंटर येथे बंदोबस्त करता असलेल्या अंमलदारांनी किंवा तपासाकरिता जाणाऱ्या अंमलदारांनी पीपीई किटचा वापर करावा. कोविडच्या संदर्भात कोणतीही चुकीची माहिती प्रसारित होणार नाही याची काळजी घ्यावी. गर्दी असल्यास कोविड संदर्भातील सूचना करता मेगाफोनचा वापर करावा. सर्व पोलीस स्टेशननी आपल्या पोलीस स्टेशनला कमीत कमी 5 मेगाफोन असतील अशी व्यवस्था करावी, कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मेगाफोनची अत्यंत आवश्यकता पडणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या गाड्यांवर मोबाईल्सवर सुद्धा तुम्ही मेगाफोन लावून घेणे आवश्यक आहे. बंदोबस्ताच्या वेळेस रस्त्यावर बॅरिकेडचा वापर करावा. बंदोबस्ताकरता वापरण्यात येणारे साहित्य जसे तुमची लाठी, शील्ड, हेल्मेट यांना वेळोवेळी सॅनिटाईज करून घ्यावे, कमीत कमी दिवसातून एकदा किंवा दोनदा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय, तुमचं राहायचं घर आणि ज्या ठिकाणी तुम्ही ड्युटी करताय ते पोलीस स्टेशन किंवा ते ड्युटीचं ठिकाण हे स्वच्छ ठेवावे, जेणेकरून तिथूनच संसर्ग होणार नाही यासाठी आपण काळजी करणं अत्यंत आवश्यक आहे. आज रात्रीपासून आपला हा बंदोबस्त सुरू होणार आहे आणि या बंदोबस्तामध्ये आपले अधिकारी कर्मचारी, कारण हा बंदोबस्त काही एका दिवसाचा नाही, दोन दिवसाचा नाही, आता सध्या जो लॉकडाऊनचा ऑर्डर आहे हा 30 एप्रिलपर्यंतचा ऑर्डर आहे. आता तो त्याच्यानंतर अजून पुढे कधी जाईल आपल्याला नक्की माहिती नाही, कारण कोरोनाचं संक्रमण येणाऱ्या दिवसामुळे हा लॉकडाऊन सुरू केल्यानंतर केसेस कशा वाढ होतात किंवा त्याच्यात कमी होतात हे बघितल्यानंतरच शासनाकडून पुढचे निर्णय घेण्यात येतील. त्याच्यामुळे आपल्याला बंदोबस्त प्लॅनिंग करताना आपल्याला जास्त कालावधीचा बंदोबस्त हा प्लॅन करायचा आहे. एकीकडे सगळे अधिकारी कर्मचारी एकाच वेळेस लावून टाकले, दुसऱ्या दिवशी लावायला आपल्याकडे काही नाही किंवा तिसऱ्या दिवशी लावायला आपल्याकडे काही नाही अशी परिस्थिती होता कामाने. प्लॅनिंग व्यवस्थित करून आपल्या अधिकाऱ्यांना रेस्ट मिळाली पाहिजे, कर्मचाऱ्यांना रेस्ट मिळाली पाहिजे, त्याचबरोबर काही कर्मचारी ड्युटीसाठी सुद्धा हजर राहायला पाहिजेत. या सगळ्या गोष्टी एक सिनियर PI, एक ACP आणि एक DCP या नात्यांनी तुम्ही बघणे अत्यंत आवश्यक आहे. जे अधिकारी कर्मचारी ड्युटीवर असतात, ज्यांना कधी जेवणाची किंवा नाश्त्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही, यांच्यासाठी सुद्धा आपण व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. जिथे आवश्यक असेल तिथे आपण वेलफेअर फंडचा वापर करून आपण ही व्यवस्था करू शकतो. बऱ्याच ठिकाणी आपले गुरुद्वारे आहेत, गुरुद्वारामध्ये लंगर असतं, आपण जर त्यांना विनंती केली तर ते सुद्धा आपल्याला मदतीसाठी नेहमीच हात देत असतात. हा जो बंदोबस्त आहे बऱ्याच कालावधीचा आहे आणि याच्यामध्ये मुख्य त्रास जो आहे, मुख्य अडचण जी आहे, की यामध्ये आपले अधिकारी आणि कर्मचारी हे सुद्धा कोरोनाग्रस्त होऊ शकतात. त्याच्यामुळे आता ज्या सगळ्या सूचना तुम्हा सगळ्यांना सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या सूचनांचं पालन योग्य प्रकारे करणे हे अत्यंत आवश्यक आहे. यातून आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्यांना वाचवायचं आहे आणि तेही चांगल्या पद्धतीने. आपण बंदोबस्त करत असताना आपल्या बोलण्यामुळे किंवा आपल्या कोणत्या कृतीमुळे त्याचे पर्यावसन दुसऱ्या कोणत्या तरी गंभीर घटनेमध्ये होऊ नये याची आपण प्रकर्षाने काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर बंदोबस्त राहिला एकीकडे आणि आपलं दुसरं अजून वेगळंच काहीतरी सुरू होईल. त्याचप्रमाणे कुणालाही त्रास देऊ नका,
कुणाला टोचून बोलू नका किंवा कुणाची खिल्ली उडवू नका, असे कोणतेही प्रकार तुमच्याकडून होणार नाही हे आवर्जून बघणे अत्यंत आवश्यक आहे। या संपूर्ण बंदोबस्ताच्या वेळेस ज्या इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत जसे भाजीपाला, धान्य, ब्रेड, दूध, या सगळ्या इसेन्शियल सर्व्हिसेस ने आण करण्यासाठी आपण पासेस अगोदर दिलेले आहेत। ज्यांच्याकडे जुने पासेस आहेत ते जुने पासेस अजून व्हॅलिड आहेत असं समजण्यात येईल। तुम्ही सर्व सीनियर पीए आणि सगळ्यांना कर्मचाऱ्यांना सांगा निक्षुणपणे की जुने पासेस ज्यांच्याकडे आहेत ते जुने पासेस वापर व्हॅलिड राहतील, त्यांना वापरता येतील। आणि त्याचबरोबर नवीन जे पासेस आहेत ते स्पेशल ब्रँचकडून आपल्याला सप्लाय करण्यात येतील। अगोदर DCP हे पासेस इश्यू करत होते वाहनांचे आणि लोकांचे इसेन्शियल सर्व्हिसेसच्या, परंतु आता आम्ही निर्णय घेतलेला आहे की ACP दर्जाचे अधिकारी हे आता पासेस इश्यू करतील। परंतु पासेस इश्यू करताना हे सर्व पासेस व्यवस्थित त्याचा रेकॉर्ड ठेवण्यात येईल, कुणाला पासेस इश्यू केल्या गेले त्याच्यावर नंबरिंग ठेवण्यात येईल आणि तुमच्या प्रत्येक ACP ऑफिसमध्ये रजिस्टर ठेवून नंबरनुसार ते पासेस व्हेरिफिकेशनसाठी उपलब्ध राहायला पाहिजे। आणि DCP वेळोवेळी किती पासेस इश्यू झाले, कुणाला इश्यू झाले याची शहानिशा करणे अत्यंत आवश्यक आहे। पुढे येणारे दिवस हे महत्त्वाचे दिवस आहेत, तुम्हाला ही ॲडिशनल ड्युटी आहे याचं मला भान आहे, परंतु ही एक जबाबदारी आहे शासनाने आपल्यावर सोपवलेली आहे। ही जबाबदारी आपल्याला चांगल्या प्रकारे पार पाडायची आहे आणि ही जबाबदारी आपल्याला शासनाने दिलेली आहे ती आपण पूर्ण करून दाखवायची आहे। याचबरोबर तुमच्या हद्दीमध्ये राहणारे गुंड, समाजकंटक या संधीचा फायदा घेऊन दुसऱ्या काही गोष्टी करू शकतील, समाजामध्ये तेढ निर्माण करू शकतील किंवा अजून अशा काही गोष्टी करू शकतील ज्याच्यामुळे समाजामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतील, तर या गोष्टीसाठी तुम्ही अलर्ट असणे अत्यंत आवश्यक आहे। तर या बंदोबस्तासाठी माझ्या या सूचना आहेत, आपण सर्व DCP सर्व ACP सगळ्या सिनियर PI या प्रत्येक बंदोबस्तावरच्या कॉन्स्टेबलपर्यंत सगळ्या 100% कॉन्स्टेबलपर्यंत या सूचना पोहोचतील याची खात्री करा। बऱ्याचशा गोष्टी कुणाला समजत नाहीत किंवा भ्रम निर्माण होतात, तर असं काही होणार नाही अशी मला आशा वाटते। जय हिंद, जय महाराष्ट्र।